रिसेंट लेक्चरला आपण ॲग्रोक्लायमॅटिक झोन कम्प्लीट केलेले आहेत, ठीक आहे. व्हॉल्यूम 1 टॉपिक नंबर 4 क्रॉप इकॉलॉजी. क्रॉप इकॉलॉजीमध्ये आपण जे ॲग्रोक्लायमॅटिक झोन होते, 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन, ते आपण कवर केलेले आहेत. सो आज आपल्याला जे 21 ॲग्रो इकॉलॉजिकल झोन आहे, ते ॲग्रो इकॉलॉजिकल झोन आपल्याला बघायचे, ठीक आहे. तर बघा, इंडिया हॅज बीन डिवायडेड इन टू 21 ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन्स, ठीक आहे. हे आपण बघितलं की इंडिया इज डिवायडेड इन टू 15 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स अँड महाराष्ट्र इज डिवायडेड इन टू 9 ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स अँड इंडिया इज डिवायडेड इन टू 21 ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स. पहिला आहे ॲग्रोइकॉलॉजिकल झोन, तो म्हणजे वेस्टर्न हिमालया फर्स्ट आणि वेस्टर्न हिमालया सेकंड. म्हणजे हिमालयाच्या लोकेशनवरती वेस्टर्न हिमालया फर्स्ट आणि वेस्टर्न हिमालया सेकंड असे दोन इकॉलॉजिकल झोन पडलेले आहेत, ठीक आहे. क्लायमॅटिक मध्ये जास्त एकच झोन पडला होता, वेस्टर्न हिमालयन रिजन आणि ईस्टर्न हिमालयन रिजन, हे दोन दिशांच्या ह्याच्यावरती. आता वेस्टर्न हिमालयाचे दोन भाग पडलेले आहेत, वेस्टर्न हिमालया फर्स्ट, वेस्टर्न हिमालया सेकंड. सो वेस्टर्न हिमालया फर्स्ट काय सांगते बघा, कोल्ड एरिड रिजन आहे विथ शॅलो सेडिमेंटरी सॉइल. कसं आहे, कोल्ड एरिड रिजन आहे, शॅलो आणि सेडिमेंटरी सॉइल आहे, कवरिंग लडाख अँड गिलगिट. लडाख अँड गिलगिट म्हणजे वेस्टर्न हिमालय फर्स्ट मध्ये फक्त कोण येतं बघा, आपण ज्यावेळेस क्लायमॅटिक झोन बघत होतो त्यावेळेस आपण बघितलं की हा जो पार्ट आहे तो वेस्टर्न हिमालयन रिजन आहे, ॲग्रो क्लायमॅटिक झोन. पण इकॉलॉजिकल रिजनचा जर विचार केला तर हा लडाख, ठीक आहे, आणि लडाखमध्ये इथं कुठंतरी गिलगिट आहे, इथं का इथं गिलगिट आहे, एवढाच पार्ट आहे वेस्टर्न हिमालयन फर्स्ट, वेस्टर्न हिमालय फर्स्ट. देन बघा नेक्स्ट काय सांगितले, टेम्परेचर लेस दॅन 8 डिग्री सेल्सिअस, 8 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी टेम्परेचर इथे असतं, अँड रेनफॉल लेस दॅन 150 mm, विच इज 15% लेस दॅन अॅन्युअल रेन सॉरी अॅन्युअल पोटेन्शियल वेपर ट्रान्सपिरेशन. म्हणजे काय, रेनफॉल हा फक्त 150 mm आहे आणि हा रेनफॉल कसं आहे 15% कमी आहे अॅन्युअल पोटेन्शियल वेपर ट्रान्सपिरेशन पेक्षा. म्हणजे काय, पोटेन्शियल म्हणजे कॅपॅसिटी, इव्हॅपो मीन्स इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशन मीन्स ट्रान्सपिरेशन. सो पोटेन्शियल म्हणजे कॅपॅसिटी, इव्हॅपो मीन्स इव्हॅपोरेशन मीन्स लॉस ऑफ वॉटर फ्रॉम सॉइल सर्फेस अँड ट्रान्सपिरेशन मीन्स लॉस ऑफ वॉटर फ्रॉम लिव्ह्स. तर वर्षांमध्ये अॅन्युअली किती इव्हॅपोरेशन आणि ट्रान्सपिरेशनमुळे पाणी लॉस होतं त्याच्यापेक्षा 15% कमी पाऊस इथं पडतो. म्हणजे एका वर्षामध्ये समजा एका वर्षामध्ये पोटेन्शियल वॉटर ट्रान्सपिरेशन होत असेल 120 mm किंवा 200 mm होत असेल, ठीक आहे, किंवा सपोज लक्षात राहण्यासाठी किंवा लगेच कळण्यासाठी समजा 100 mm एवढं होत असेल, ठीक आहे, 100 mm एवढं वॉटर ट्रान्सपिरेशन होत आहे म्हणजे एवढं पाणी लॉस होत आहे, ठीक आहे, अॅन्युअली. सो या रिजनमध्ये जेवढा रेनफॉल पडतोय तो रेनफॉल या इव्हॅपो ट्रान्सपिरेशन पेक्षा 15% कमी आहे. म्हणजे इथं फक्त 85 mm पाऊस पडतोय आणि इतर अॅन्युअल पोटेन्शियल इव्हॅपो ट्रान्सपिरेशन होतं 100 mm. म्हणजे 100 mm वॉटर जे आहे ते लॉस होतंय आणि फक्त 75 mm रेनफॉल पडतोय इथं, सॉरी 85 mm रेनफॉल पडतोय इथं, असा अर्थ होतो याचा. म्हणजे काय, इथं पाऊस आहे 150 mm, तरी 150 mm म्हणजे 150 mm पाऊस पडतोय पण 150 mm मध्ये जर आपण ऍड केलं तर तेवढं इथं पोटेन्शियल वापरेशन होत आहे. म्हणजे जेवढं पाणी लॉस होतंय तेवढा पाऊस इथं पडत नाहीये, पावसापेक्षा जास्त इथं पाणी लॉस होत आहे, ठीक आहे. देन ग्रोईंग पिरियड जो आहे तो लेस दॅन 19 डेज आहे, म्हणजे 3 महिन्यापेक्षा कमी पिरियड आहे इथं, म्हणजे क्रॉप ग्रोईंग पिरियडचा, म्हणजे 3 महिन्यापेक्षा कमी काळामध्ये येणारे क्रॉप इथं लावतात आणि कव्हर 15.6 मिलियन हेक्टर्स, म्हणजे 4.7% टोटल जॉग्राफिकल एरिया. म्हणजे भारताचा जेवढा टोटल जॉग्राफिकल एरिया आहे त्या एरियाचा 4.7% एरिया हा वेस्टर्न हिमालयन फर्स्ट आहे, ठीक आहे. देन आता ॲग्रो इकॉलॉजिकल रिजनमध्ये फक्त महत्त्वाच्या गोष्टी काय असतात, रिजन कोणता येतो त्याच्यामध्ये, म्हणजे ह्याचा सुद्धा चार्ट तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे. रिजन कोणता येतो, टेम्परेचर किती असतं, रेनफॉल किती आहे,
पोटेन्शियल इव्हॅपोट्रान्सपिरेशन किती आहे आणि ग्रोईंग पिरियड किती आहे, हे 5 गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या असतात. क्लायमॅटिक झोन मध्ये तुम्ही बघितलं की रिजन कोणता येतो, क्रॉप कोणते ग्रो केले जातात, पाऊस किती पडतो, किती सब रिजन मध्ये डिवाइड केले आहे आणि क्रॉप कोणते लावले जातात, हे 5 पॉईंट तुम्ही अॅग्रो क्लायमॅटिक झोन मध्ये बघितले. अॅग्रो इकॉलॉजिकल झोन मध्ये तुम्ही काय बघणार की क्लायमेट कसं आहे, देन रिजन कोणतं येतं, टेम्परेचर किती आहे, देन पाऊस किती आहे, पोटेन्शियल वॉटर ट्रान्सपिरेशन किती आणि ग्रोईंग पिरियड किती आहे क्रॉपचा, याच्यावरती मोस्टली क्वेश्चन ग्रोईंग पिरियडवरती विचारले जातात. तर 90 दिवसांपेक्षा सुद्धा कमी ग्रोईंग पिरियड असणारे क्रॉप इथं ग्रो केले जातात. सेकंड आहे वेस्टर्न हिमालया सेकंड, ठीक आहे, म्हणजे वेस्टर्न हिमालयाचा आहे पण इथं दुसरा भाग आहे. आता वार्म सब ह्युमिड आणि ब्राऊन फॉरेस्ट अँड पॉडझॉलिक सॉइल आहे तिथं, म्हणजे पॉडझॉलिझेशनमुळे जे सॉइल तयार होतात त्या पॉडझॉलिक सॉइल इथं आहेत. आणि जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेश हे दोन रिजन आणि नॉर्थ वेस्ट हिल एरियाज ऑफ यूपी, ठीक आहे, हे ह्याच्यामध्ये वेस्टर्न हिमालयन सेकंड येतो. म्हणजे जो एक अॅग्रो क्लायमॅटिक झोन होता वेस्टर्न हिमालयन रिजन, तो आता दोन अॅग्रो इकॉलॉजिकल रिजन मध्ये डिवाइड केलेला आहे. सो बघा, हा होता आपला अॅग्रो क्लायमॅटिक झोन होता वेस्टर्न हिमालयन, ठीक आहे. आता काय केले इकॉलॉजिकल रिजन मध्ये, हा भाग फर्स्ट केलाय वेस्टर्न हिमालयन फर्स्ट, आणि हा जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशचे थोडेफार टेकड्यांचे प्रदेश जे आहेत तो सेकंड केलेला आहे. दॅट्स इट, नथिंग एल्स, ठीक आहे. देन नेक्स्ट काय बघू, नेक्स्ट काय बघू की इथं म्हणजे 17.7 मिलियन हेक्टर एवढं काय म्हणतो आपण रिजन जो आहे, म्हणजे टोटल भारताच्या जॉग्राफिकल एरियापेक्षा 5.4% भाग हा इथं, म्हणजे हा भाग आहे, म्हणजे टोटल जॉग्राफिकल कॉन्ट्रीब्युशन पैकी 5.4% भाग म्हणजे हा वेस्टर्न हिमालयन सेकंड आहे आपला. रेनफॉल इथं जास्त आहे ॲज कम्पेअर टू वेस्टर्न हिमालय फर्स्ट, इथं रेनफॉल आहे 1600 ते 2000 mm, ठीक आहे, आपण बघितलं होतं अॅग्रो क्लायमॅटिक झोन मध्ये. आणि एक्सिड्स पोटेन्शियल इव्हॅपोट्रान्सपिरेशन, पोटेन्शियल इव्हॅपोट्रान्सपिरेशन जास्त आहे आणि वॉटर सरप्लस आहे, म्हणजे वॉटर अवेलेबिलिटी जास्त आहे इथं, शिल्लक राहतं पाणी. आणि ग्रोईंग पिरियड जो आहे तो 150 ते 210 दिवस, म्हणजे 5 ते 7 महिने एवढा ग्रोईंग पिरियड आहे इथे क्रॉपचा, 5 ते 7 महिने. म्हणजे बघा, अॅग्रो क्लायमॅटिक झोन एकच आहे वेस्टर्न हिमालय फर्स्ट आणि वेस्टर्न हिमालय सेकंड, हे दोन जर इकॉलॉजिकल रिजन एकत्र केले तर एक अॅग्रो क्लायमॅटिक झोन बनतो, ठीक आहे. पण या अॅग्रो क्लायमॅटिक झोन मध्ये जे दोन इकॉलॉजिकल रिजन पडतात त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स किती व्हॅरी होतात बघा. एकीकडे आहे वेस्टर्न हिमालय फर्स्ट जिथे फक्त 150 mm रेनफॉल पडतो, आणि एकीकडे आहे वेस्टर्न हिमालय सेकंड जिथे 1600 ते 2000 mm पाऊस पडतो. एकीकडे वाय वेस्टर्न हिमालय फर्स्ट मध्ये पाणी कमी पडतं आणि सेकंड मध्ये पाणी जास्त आहे, ठीक आहे. एकीकडे वेस्टर्न हिमालय फर्स्ट मध्ये ग्रोईंग पिरियड फक्त 90 दिवसांपेक्षा कमी आहे आणि इथं वेस्टर्न हिमालय सेकंड मध्ये 150 ते 210 दिवस, म्हणजे तिथं 3 महिने असेल तर इथं 5 ते 7 महिने एवढा भारी होतो, ठीक आहे, लक्षात ठेवा. आता आपण येऊया वेस्टर्न प्लेन्स मध्ये, ठीक आहे, म्हणजे पश्चिमेकडचे सपाट प्रदेश. पश्चिमेकडचे सपाट प्रदेश म्हणजे कोण, आता राजस्थान वगैरे आले इकडं. सो हॉट एरिड रिजन आहे विथ डेझर्ट अँड अल्कलाइन सॉइल आणि कवर्स वेस्ट राजस्थान, साऊथ वेस्ट हरियाणा, पंजाब, कच्छ पेनिन्सुला अँड नॉर्थ ऑफ काठियावाडा डिस्ट्रिक्ट. आता बघा, ठीक आहे, कवर्स वेस्ट राजस्थान, पश्चिम राजस्थान, साऊथ वेस्ट हरियाणा म्हणजे दक्षिण पश्चिम हरियाणा, पंजाब, कच्छ चरण आणि पेनिन्सुला. बघा वेस्टर्न प्लेन्स मध्ये म्हणजे पश्चिमेकडच्या सपाट प्रदेशामध्ये काय येतं, पश्चिम राजस्थान, ठीक आहे, साऊथ वेस्ट, साऊथ वेस्ट म्हणजे दक्षिण आणि पश्चिमेकडचा असणारा म्हणजे हरियाणाचा हा भाग, ठीक आहे, आणि पंजाब देन काठियावाडा, ठीक आहे. सो बघा, राजस्थानचा हा पूर्वेकडचा पश्चिमेकडचा भाग, हरियाणाचा हा साऊथ वेस्ट, ठीक आहे, आणि पंजाब, म्हणजे असा जो रिजन आहे, ठीक आहे, हा रिजन आहे आपला वेस्टर्न प्लेन्स म्हणजे पश्चिमेकडचे सपाट प्रदेश, ठीक आहे. एकदम हॉट एरिड रिजन आहे इथं, डेझर्ट आढळून येतो.
राजस्थान असल्यामुळं. देन 29.6 मिलियन हेक्टर म्हणजे 9% एरिया जो आहे त्या वेस्टर्न प्लेनने कव्हर केलेला आहे. रेनफॉल किती असतो इथं? रेनफॉल किती असतो? 300 mm फक्त. ठीक आहे, रेनफॉल किती असतो? 300 mm. पोटेन्शियल व्हॅपो ट्रान्सपिरेशन आहे 1500 ते 1900 mm, म्हणजे पोटेन्शियल व्हॅपो ट्रान्सपिरेशन जास्त होतं जेवढा रेनफॉल पडतो त्याच्यापेक्षा. आणि डेफिसिट म्हणजे कमतरता कितीची भासते? 1200 ते 1600 mm. ठीक आहे, आणि ग्रोईंग पिरियड इथं सुद्धा 90 mm पेक्षा, सॉरी 90 डेज पेक्षा म्हणजे 3 महिन्यापेक्षा कमी आहे. देन चौथा आहे डेक्कन प्लेट्यू फर्स्ट. डेक्कन प्लेट्यू फर्स्ट म्हणजे दक्कनचा पठार पहिला. ठीक आहे, बघा वेस्टर्न हिमालय फर्स्ट, वेस्टर्न हिमालय सेकंड, हे हिमालयाच्या लोकेशन वरती दोन बघितले. आणि वेस्टर्न म्हणजे पश्चिम दिशेवरूनच सपाट प्रदेश आपण बघितले, तिसरा झोन. चौथा आपण बघतो डेक्कन प्लेट्यू फर्स्ट, दक्कनचा पठार आपण म्हणतो याला मराठीमध्ये. इथे सुद्धा हॉट एरिड रिजन क्लायमेट आहे. ठीक आहे, विथ मिक्स्ड रेड अँड ब्लॅक सॉइल हा ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो. मिक्स्ड रेड आणि काळी माती कोणत्या अॅग्रोइकॉलॉजिकल रिजन मध्ये आढळून येते? मिक्स्ड रेड अँड ब्लॅक सॉइल, लाल आणि काळी माती मिक्स्ड कुठं आढळून येते? ठीक आहे, स्वतः डेक्कन प्लेट्यू मध्ये दक्कनच्या पठारामध्ये कोण कोण येतं? डेक्कन प्लेट्यू इन्क्लूड डिस्ट्रिक्ट ऑफ रायचूर, देन बेल्लारी ऑफ कर्नाटका, अनंतपूर ऑफ आंध्र प्रदेश. बघा रायचूर, बेल्लारी ऑफ कर्नाटका ऐकलंय आपण, आणि अनंतपूर ऑफ आंध्र प्रदेश म्हणजे काय? रायचूर, बेल्लारी ऑफ कर्नाटका आणि अनंतपूर ऑफ आंध्र प्रदेश म्हणजे दख्खनच्या पठाराचा जर विचार केल्यानंतर हा जो भाग आहे ना, हा मोस्टली हा भाग, म्हणजे मी ओव्हरऑल सांगत आहे बरं का तुम्हाला, हा मोस्टली भाग दख्खनचा पठार म्हणून ओळखला जातो. हा भाग म्हणतात या भागाला. त्यापैकी आपण डेक्कन प्लेट्यू फर्स्ट बघतोय, याच्यामध्ये फक्त बेल्लारी आणि आंध्र प्रदेशचा अनंतपूर एवढाच भाग येतोय. ठीक आहे, देन बघा 4.7 मिलियन हेक्टर म्हणजे 1.4% जॉग्राफिकल एरियाचा रिजन हा कव्हर करतो. आणि 400 ते 500 mm रेनफॉल आहे. पोटेन्शियल इव्हॅपो ट्रान्सफर जास्त आहे 1800 ते 1900 mm आहे. आणि ग्रोईंग पिरियड इथं सुद्धा लेस देन 90 डेज आहे. सो ओव्हरऑल जर बघायचं झालं की अॅग्रो इकॉलॉजिकल रिजन मध्ये जस्ट ते अॅग्रो इकॉलॉजिकल रिजनचं नाव आणि त्याची लोकेशन एवढीच महत्वाची आहे. आणि जस्ट दोन गोष्टी कम्पेअर करायचे की पाऊस जास्त आहे की पोटेन्शियल इव्हॅपो ट्रान्सफरेशन जास्त आहे, एवढंच कन्सिडर करायचं. आणि ग्रोईंग पिरियड, ठीक आहे, काय बघायचं तुम्हाला? अॅग्रोइकॉलॉजिकल रिजनचं नाव, त्याच्यामध्ये कोण कोणते भाग कव्हर होतात देशाचे, आणि जस्ट ग्रोईंग पिरियड, सॉरी पाऊस आणि पोटेन्शियल इव्हॅपो ट्रान्सपिरेशन यामध्ये जास्त कोण, मोठा कोण आहे हे बघायचं. आणि ग्रोईंग पिरियड किती आहे हा बघायचा. ठीक आहे, सो चार इकॉलॉजिकल रिजन बघितले, वेस्टर्न हिमालय फर्स्ट, वेस्टर्न हिमालय सेकंड, देन वेस्टर्न प्लेन्स अँड देन डेक्कन प्लेट्यू फर्स्ट आपण बघितला. देन नॉर्थ प्लेन्स अँड सेंट्रल हायलँड. ठीक आहे, नॉर्थ प्लेन म्हणजे उत्तर सपाट प्रदेश आणि सेंट्रल हायलँड, हायलँड म्हणजे उंच हाईट असणार, उंचवट्याचे प्रदेश आपण म्हणू शकतो. ठीक आहे, सो बघा नॉर्थ प्लेन अँड सेंट्रल हायलँड, आता हे नावात आहे कळून जाईल तुम्हाला. बघा हॉट सेमी एरिड रिजन विथ अल्व्हियल डिराइव्ड सॉइल. अल्व्हियल का म्हणले हो? नॉर्थ प्लेन म्हणले नाही. नॉर्थ प्लेन म्हणजे कोण आलं? गंगा नदी आली इथं. ठीक आहे, उत्तरेकडचे सपाट प्रदेश म्हणजे कोण आला? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश, बिहार काही सपाट प्रदेश आहेत हे. ठीक आहे, सो उत्तरेकडचे सपाट प्रदेश म्हणजे कोण? युपी, बिहार. म्हणजेच युपी बिहार मध्ये काय आहे? मिडल गँगेटिक प्लेन आहे, अपर गँगेटिक प्लेन आहे, गंगा नदी वाहते, म्हणून तिथे जमीन कशी असणार आहे? अल्व्हियल सॉइल असणार आहे, गाळाची मृदा असणार आहे. ठीक आहे, देन पार्ट्स ऑफ नॉर्थ प्लेन म्हणजे उत्तर सपाट प्रदेश, सेंट्रल हायलँड म्हणजे मध्य जे टेकड्यांचे प्रदेश आहेत, मध्य प्रदेश वगैरे, आणि गुजरात प्लेन्स याच्यामध्ये येतात. ठीक आहे, सो बघा लोकेशन जर सांगायची झाली तर, लोकेशन जर सांगायची झाली तर काय सांगितलंय की नॉर्थ प्लेन्स द पूर्वे सॉरी उत्तरेकडचे सपाट प्रदेश म्हणजे उत्तराखंड येणार, म्हणजे उत्तर प्रदेश येणार. सेंट्रल हायलँड म्हणजे मध्य उंचवट्याचे प्रदेश म्हणजे मध्य प्रदेश येणार. आणि गुजरातचे प्लेन म्हणजे असा जो रिजन आहे त्याला म्हणतात नॉर्थ प्लेन्स अँड सेंट्रल हायलँड. ठीक आहे, सो नॉर्थ प्लेन मध्ये अल्व्हियल सॉइल कशी आहे तर हे उत्तर प्रदेश येतं ह्याच्यामध्ये. सो इथं गाळाची मृदा आपल्याला आढळून येते गंगा नदी असल्यामुळं. ठीक आहे, हा रिजन जो आहे तो कसा आहे? सेंट्रल हायलँड अँड नॉर्थ प्लेन्स आहे. देन नेक्स्ट आहे
हाँ सॉरी, ह्याच्यामध्येच 32.9 मिलियन हेक्टर म्हणजेच 10% ऑफ टोटल जॉग्राफिकल एरिया हा एरिया कव्हर करतो. आणि रेनफॉल इथे 400 ते 800 mm आहे. पोटेन्शियल वापरण्यापेक्षा जास्त 1400 ते 1800 mm. आणि ग्रोईंग पिरियड इथे 90 ते 150 दिवस म्हणजेच 3 ते 5 महिने एवढा ग्रोईंग पिरियड इथे आहे. देन सेंट्रल हायलँड आणि काथियावाडा पेनिन्सुला. ठीक आहे, काथियावाडा पेनिन्सुला म्हणजे सेंट्रल हायलँड म्हणजे माळवा आपण ऐकून आहोत. आणि काथियावाडा पेनिन्सुला हे म्हणजे सेंट्रल हायलँडचाच भाग आहे, फक्त हे डिस्ट्रिक्टमध्ये आता डिवाइड केलेले आहे. थोडाफार पेनिन्सुलर रिजन पण ह्याच्यामध्ये येतो. सो ह्याच्यामध्ये काय केलं बघा, हॉट सेमिअरिड रिजन विथ मेडियम डीप ब्लॅक सॉइल, मेडियम डीप ब्लॅक सॉइल. वेस्ट MP म्हणजे पश्चिमेकडचा मध्य प्रदेश, पूर्वेकडचा राजस्थान, गुजरात आणि काठियावाडा डिस्ट्रिक्ट जो आहे गुजरातमध्ये, आय थिंक सो गुजरातलाच बिलॉंग करतो तो, हा भाग जो आहे तो सेंट्रल हायलँड आणि काठियावाडा पेनिन्सुला याच्यामध्ये येतो. सो बघा काय काय त्याच्यामध्ये, मेडियम ब्लॅक सॉइल येते वेस्टर्न मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशचा पश्चिमेकडचा भाग, राजस्थानचा पूर्वेकडचा भाग म्हणजे इकडचा, आणि गुजरातचा भाग. हा जो झोन आहे तो आहे सेंट्रल प्लेटू, सॉरी सेंट्रल हायलँड अँड काठियावाडा पेनिन्सुला. ठीक आहे, सेंट्रल हायलँड अँड काठियावाडा पेनिन्सुला. सो बघा आतापर्यंत आपण 5 एग्रोइकॉलॉजिकल रिजन बघितलं. अजून एकदा रिवाइज करू, हा आहे तुमचा वेस्टर्न हिमालय फर्स्ट, हा आहे तुमचा वेस्टर्न हिमालय सेकंड, देन हा आहे तुमचा वेस्टर्न प्लेन्स. ठीक आहे, देन चौथा आपण बघितला डेक्कन प्लेट्यू फर्स्ट, आणि पाचवा आपण बघितला सेंट्रल हायलँड अँड कोणता बघितला, सेंट्रल नॉर्थ प्लेन्स अँड सेंट्रल हायलँड आपण बघितला हा रिजन. ठीक आहे, हा रिजन. आणि देन आत्ता आपण बघितला कोणता, आत्ता आपण कोणता बघितला, सेंट्रल हायलँड म्हणजे त्याच्यामध्ये माळवा स्पेशली आणि काठियावाडा. ठीक आहे, हा भाग आहे जस्ट छोटासा बघितला आपण. असे टोटल आपण 6 ते 7 एग्रिकॉलॉजिकल रिजन बघितले. देन अजून सातवा आपण ह्या सेंट्रल हायलँड वरच डिपेंड आहे बघा. सेंट्रल हायलँड ह्याच्यामध्ये माळवा आणि बुंदेलखंड स्पेशली येतो. ठीक आहे, सो हॉट सब ह्युमिड सॉरी वरच राहिलं वाटतंय आय थिंक. हा सेंट्रल हायलँड अँड काठियावाडा पेनिन्सुलामध्ये 1.84 मिलियन हेक्टर म्हणजे 5 ते 6% भारताचा जॉग्राफिकल एरिया हा एरिया कव्हर करतो. रेनफॉल आहे 600 ते 900 mm. पोटेन्शियल एक्सप्रेशन आहे 1600 ते 2000 mm. आणि ग्रोईंग पिरियड इथे सुद्धा आहे 90 ते 150 दिवस म्हणजे 3 ते 5 महिने. देन सेंट्रल हायलँड आहे ज्याच्यामध्ये माळवा आणि बुंदेलखंड येतं. हॉट सम ह्युमिड रिजन आहे विथ मेडियम आणि डीप ब्लॅक सॉइल. सेंट्रल हायलँड इन्क्लुडिंग डिस्ट्रिक्ट ऑफ रायपूर, सागर, भोपाळ, सेहोर, शाजापूर, होशंगाबाद ऑफ मध्य प्रदेश. ठीक आहे, म्हणजे मध्य प्रदेशचे मोस्टली सगळे डिस्ट्रिक्ट ह्याच्यामध्ये येतात. ठीक आहे, कोणकोणते, रायपूर, सागर, भोपाळ, सेहोर, शाजापूर आणि होशंगाबाद. भोपाळ ही राजधानी आहे मध्य प्रदेशची. ठीक आहे, 8.2 मिलियन हेक्टर म्हणजे 2.5% एरिया कव्हर करतो. रेनफॉल इथं थोडा जास्त आहे 1000 ते 1500 mm. आणि पोटेन्शियल ट्रान्सपिरेशन सुद्धा 1300 ते 1500 mm आहे. आणि ग्रोईंग पिरियड सुद्धा इथं थोडाफार जास्त आहे 150 ते 180 दिवस म्हणजे 5 ते 6 महिने. ठीक आहे, सो आता सांगितलं तुम्हाला सेंट्रल हायलँड मध्ये कोण येतं, मध्य प्रदेशचे डिस्ट्रिक्ट येतात म्हणजे इथं ही लोकेशन. ठीक आहे, सो आतापर्यंत 7 एग्रोक्लायमॅटिक एग्रो इकॉलॉजिकल रिजन आपण बघितले. लक्षात कशा ठेवणार, 2 हिमालयाच्या लोकेशन वरती, 1 पश्चिमेकडचे सपाट प्रदेश, चौथा डेक्कन प्लेट्यू फर्स्ट, डेक्कन प्लेट्यू झाल्यानंतर 3 आपण बघितले सेंट्रल हायलँडच्या बेसिसवरती. सेंट्रल हायलँड मध्ये काय, सेंट्रल हायलँड आणि नॉर्थ प्लेन, दुसरा सेंट्रल हायलँड आणि काठियावाडा पेनिन्सुला, आणि तिसरा सेंट्रल हायलँड जस्ट त्याच्यामध्ये माळवा आणि बुंदेलखंड. असे 7 एग्रोइकॉलॉजिकल रिजन बघितले. कोणते, 3 वेस्टर्न, चौथा डेक्कन आणि राहिलेले 3 सेंट्रल हायलँडच्या बेसिसवरती. ठीक आहे, वेस्टर्न हिमालय फर्स्ट, वेस्टर्न हिमालय सेकंड, वेस्टर्न प्लेन्स, देन सेंट्रल हायलँड अँड नॉर्थ प्लेन्स, सेंट्रल हायलँड त्याच्यामध्ये माळवा अँड काठियावाडा पेनिन्सुला, अँड देन सेंट्रल हायलँड त्याच्यामध्ये स्पेशल माळवा आणि बुंदेलखंड. नेक्स्ट डेक्कन प्लेट्यूच्या बेसिसवरती बघा. अजून डेक्कन प्लेट्यू सेकंड बघायचे आहेत आपल्याला, दुसरा डेक्कन प्लेट्यूचा भाग. डेक्कन प्लेट्यू सेकंड, हॉट सेमी एरिड विथ शॅलो अँड मीडियम ब्लॅक सॉइल, वेस्ट महाराष्ट्र. ब्लॅक सॉइल म्हणजे की महाराष्ट्र आला. ठीक आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, नॉर्थ कर्नाटका, उत्तर कर्नाटका आणि आंध्र प्रदेश हे 3 जे आहेत ते डेक्कन प्लेट्यू मध्ये येतात. मी तुम्हाला आत्ताच एक्सप्लेन केलेलं होतं
की डेक्कन प्लेट्यू म्हणजे कोण आहे, तर डेक्कन प्लेट्यू मोस्टली हा पेनिन्सुलर रिजन म्हणजे ज्या भारताच्या ज्या साईड तिन्ही साईडला पाणी आहे अशा रिजनला कव्हर करतं डेक्कन प्लेट्यू. सो ओव्हरऑल डेक्कन प्लेट्यूची मी तुम्हाला लोकेशन अशी दाखवली होती अशी, ठीक आहे. सो पहिला डेक्कन प्लेट्यू जो आपण बघितला तो होता आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचा बेल्लारी, ठीक आहे, आणि अनंतपूर डिस्ट्रिक्ट. दुसरा जो आहे तो आपण बघतोय वेस्ट महाराष्ट्र म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, ठीक आहे, उत्तर कर्नाटका आणि आंध्र प्रदेश म्हणजे हा जो आहे आपला, ठीक आहे, हा भाग जो आहे तो आपला आहे डेक्कन प्लेट्यू सेकंड, डेक्कन प्लेट्यू सेकंड, ठीक आहे. देन याच्यामध्ये 33 मिलियन हेक्टर म्हणजे 10% जॉग्राफिकल एरिया कव्हर करतो. रेनफॉल आहे 600 ते 1000 mm, पोटेन्शियल ऑफ ट्रान्सपिरेशन आहे 1600 ते 1800 mm, आणि ग्रोईंग पिरियड इथे सुद्धा 90 ते 150 डेज असा व्हॅरी होतो, ठीक आहे. देन 9वा आहे अॅग्रोकॉलॉजिकल रिजन, तो म्हणजे डेक्कन प्लेट्यू आणि ईस्टर्न घाट, डेक्कन प्लेट्यू आणि ईस्टर्न घाट, तर दख्खनचा पठार आणि पूर्व घाट किंवा पूर्वेकडची किनारपट्टी. सो याच्यामध्ये हॉट सेमी एरिडिटी विथ रेड अँड ब्लॅक सॉइल, लाल आणि काळी माती आढळून येते, मेजर पार्ट ऑफ मध्ये कव्हर होतो. 20.8 मिलियन हेक्टर म्हणजे 6.3% एवढा जॉग्राफिकल रिजन कव्हर करतो. रेनफॉल आहे 600 ते 1000 mm, पोटेन्शियल इव्हॅपोट्रान्सपिरेशन हा त्याच्यामध्ये 40% रिडक्शन दिसून येतं, म्हणजे 40% पोटेन्शियल इव्हॅपोट्रान्सपिरेशन रिड्यूस होते इथं, आणि ग्रोईंग पिरियड आहे 90 ते 150 डेज. बघा आता डेक्कन प्लेट्यू आणि ईस्टर्न घाट कसा येतो. अगेन तेच की मी तुम्हाला ओव्हरऑल लोकेशन सांगितली होती डेक्कन प्लेट्यूची, ती म्हणजे अशी, ठीक आहे, ही आहे ओव्हरऑल लोकेशन. आता आपल्याला दिले डेक्कन प्लेट्यू आणि ईस्टर्न घाट, आपल्याला माहिती हा ईस्टर्न घाट आहे, हा ईस्टर्न घाट आहे, ठीक आहे, ईस्ट कोस्ट अँड ईस्टर्न घाट हा आहे. आणि याच्यामध्ये डेक्कन प्लेट्यू म्हणजे आंध्र प्रदेशचा मोस्टली भाग, म्हणजे असा जो भाग आहे असा ओबडधोबड जो भाग दिसतोय आपल्याला, हा आहे आपला ईस्टर्न घाट अँड डेक्कन प्लेट्यू असा, ठीक आहे का, ठीक. देन आता विषय असा चाललाय की म्हणजे हे सगळे लक्षात कसे राहणार, ठीक आहे, सिंपलशी एक गोष्ट आहे. एनलिस्टिंग लक्षात ठेवा, एनलिस्टिंग कशी लक्षात ठेवणार ते पण सांगेन मी तुम्हाला. एनलिस्टिंग लक्षात ठेवा आणि सलग 2 ते 3 अॅग्रोइकॉलॉजिकल रिजन असे ज्यांच्यामध्ये ग्रोईंग पिरियड आणि रेनफॉल तिथल्या तिथेच व्हॅरी होतो, म्हणजे सेम असतो. सलग 2 ते 3 अॅग्रोइकॉलॉजिकल रिजन असे आहेत, त्यांचा रेनफॉल आणि ग्रोईंग पिरियड जो आहे तो सेम असतो. आता हे आपण आता रिसेंटली जे आपण बघितले अॅग्रोलॉजिकल इकॉलॉजिकल रिजन, त्यांच्यामध्ये रेनफॉल 600 ते 900 तिथे एवढाच व्हॅरी होतो, आणि ग्रोईंग पिरियड सुद्धा आहे 90 ते 150 कॉन्स्टंट राहतोय तिथं, ठीक आहे. आणि सॉइल सुद्धा जर आपण बघितली, ठीक आहे, नॉर्थकडे जर आपण गेलो तर आल्वियल सॉइल आपल्याला भेटेल, जर आपण सेंट्रल हायलँड मध्ये जर असलो म्हणजे मध्य प्रदेश वगैरे इथे असलो तर तिथं थोडीफार आपल्याला रेड आणि ब्लॅक सॉइल आपल्याला थोडीफार दिसेल, आणि जसं जसं आपण महाराष्ट्र कर्नाटकाकडे येऊ तिथं रेड आणि ब्लॅक सॉइल ही मिक्स फॉर्म मध्ये आपल्याला दिसेल. सो याच्यामध्ये टेन्शन घेण्यासारखं काहीच नाही आहे, ठीक आहे. ज्यावेळेस तुम्ही चार्ट कराल, चार्ट करते वेळी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी कन्फर्म होऊन जातील, ठीक आहे, म्हणजे ग्रोईंग पिरियड, सॉइल कशी आहे आणि पाऊस किती आहे, जस्ट एवढं मॅटर करते इथं, आणि ते लक्षात राहून जाते. जसं अॅग्रोकल्चर रिजन आपण एका टप्प्यात सगळे करू 21, त्यावेळेस करून कळून जाते ते, ठीक आहे. सध्या तरी इनलिस्टिंग कशी लक्षात ठेवणार की दोन वेस्टर्न हिमालय, फर्स्ट वेस्टर्न हिमालय, सेकंड तिसरा वेस्टर्न वरतीस वेस्टर्न प्लेन्स, चौथा डेक्कन प्लेट्यू, हे चार झाले. नंतरचे तीन जे आहेत ते सेंट्रल हायलँडच्या बेसिसवरती, त्याच्यामधला पहिला सेंट्रल हायलँड अँड नॉर्थ प्लेन्स, दुसरा सेंट्रल हायलँड त्यामध्ये माळवा आणि काठियावाडा पेनिन्सुला, तिसरा सेंट्रल हायलँड त्यामध्ये मालवा आणि बुंदेलखंड, असे सात झाले. नंतर 8वा डेक्कन प्लेट्यू सेकंड, डेक्कन प्लेट्यू सेकंड, त्याच्यामध्ये नेक्स्ट डेक्कन प्लेट्यू आणि ईस्टर्न घाटकडे आलो. आता ईस्टर्न घाट अँड डेक्कन प्लेट्यू म्हणजे उलट सांगितले, आता इथं काय सांगितलंय, ईस्टर्न घाट आणि डेक्कन प्लेट्यू, याच्यामध्ये तमिळनाडूची अपलँड जी आहे, तमिळनाडूचा जो भाग आहे तो याच्यामध्ये थोडाफार कव्हर होतो. बघा हे 9व्या आणि 10व्याला काय गोळ आहे की डेक्कन प्लेट्यू आणि ईस्टर्न घाट, आणि ईस्टर्न घाट आणि डेक्कन प्लेट्यू असं उलट केलेलं आहे इथं, ठीक आहे. सो बघा हॉट सेमी एरिड रिजन विथ रेड लोमी सॉइल, ठीक आहे, आणि साऊथ ऑफ डेक्कन प्लेट्यू म्हणजे दक्षिणेकडचा भाग,
आणि तमिळनाडू आपल्या ह्याच्यामध्ये येते, वेस्टर्न कर्नाटक याच्यामध्ये येतो. 22.7 मिलियन हेक्टर म्हणजे 6.9% रिजनल जॉग्राफिकल रिजन कव्हर करतो. 1000 mm एवढा रेनफॉल आहे आणि पोटेन्शियली ऑफ ट्रान्सपिरेशन डेफिसिट आहे, म्हणजे कमी आहे 400 ते 700 mm. आणि ग्रोईंग पिरियड इथं आहे 120 ते 150 दिवस. सो ईस्टर्न घाट आणि डेक्कन प्लेट्यू मध्ये बघा, याच्यामध्ये येते तमिळनाडूची अपलँड, आंध्र प्रदेश, कर्नाटका, म्हणजे हा भाग, हा भाग. ठीक आहे, आता आपल्याकडे मॅप मोठा आहे त्याच्यामुळे जे काही रिजन दाखवलं ते सगळे इथेच रिजन येतात. पण ऍक्च्युअल मध्ये आपण झूम करून ज्यावेळेस मॅप बघू ना त्यावेळेस हे भाग वेगवेगळे असतात. ठीक आहे, आता आपण बघितलं की पहिला डेक्कन प्लेट्यू आपण बघितलं तो पण इथेच होता, देन डेक्कन प्लेट्यू आणि ईस्टर्न घाट बघितला तो पण इथेच व्हॅरी होत होता. ठीक आहे, आणि आता आपण बघतोय तो पण इथेच व्हॅरी होतोय. म्हणजे काय, मॅप छोटा आहे त्याच्यामुळं तसं आपल्याला दिसतं की डेक्कन प्लेट्यू इथेच आहेत सगळ्या लोकेशन, तसं नाही येते ऍक्च्युअली. ठीक आहे, टोटल आपण अॅग्रोइकॉलॉजिकल रिजन आपण स्टार्ट केले होते, त्याच्यामध्ये आपण बघितलं वेस्टर्न हिमालय फर्स्ट, त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर आणि सॉरी लडाख आणि गिलगिटचा भाग येतो. वेस्टर्न हिमालय सेकंड, ह्याच्यामध्ये जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश येतो. आणि हे दोन रिजन मिळून एक अॅग्रोक्लायमॅटिक झोन बनवतात ज्याचं नाव आहे वेस्टर्न हिमालय रिजन. देन वेस्टर्न प्लेन्स आपण बघितलं, वेस्टर्न प्लेनमध्ये राजस्थान वगैरे येतो, हरियाणा, पंजाब येतो. ठीक आहे, देन चौथा आपण बघितला अॅग्रोइकॉलॉजिकल रिजन, तो म्हणजे कोणता, डेक्कन प्लेट्यू फर्स्ट, देन सेंट्रल हायलँडच्या बेसिसवरती तीन, त्याच्यामध्ये नॉर्थ प्लेन्स, सेंट्रल हायलँड, सेंट्रल हायलँड आणि काठियावाडा पेनिन्सुला, सेंट्रल हायलँड त्याच्यामध्ये माळवा आणि बुंदेलखंड, देन डेक्कन प्लेट्यू सेकंड, डेक्कन प्लेट्यू आणि ईस्टर्न घाट, ईस्टर्न घाट आणि डेक्कन प्लेट्यू हे आपण बघितले. जस्ट डेक्कन प्लेट्यू आणि सेंट्रल हायलँड वगैरे आपण नेक्स्ट लेक्चरला आपण स्टार्ट करू. सो ओव्हरऑल एकदा रिवाइज जर करायचं झालं, ठीक आहे, तर आपण टोटल 9 अॅग्रो इकॉलॉजिकल रिजन आपण बघितले. त्याच्यामध्ये बघा, फर्स्ट आपण बघितला वेस्टर्न हिमालय फर्स्ट, नंतर बघितला वेस्टर्न हिमालय सेकंड, नंतर बघितले वेस्टर्न प्लेन्स. ठीक आहे, असे तीन बघितले. नंतर आपण बघितलं डेक्कन प्लेट्यू फर्स्ट. ठीक आहे, नंतर सेंट्रल हायलँडच्या बेसिसवरती चार बघितले, सेंट्रल हायलँड अँड नॉर्थ प्लेन्स. ठीक आहे, म्हणजे हा भाग. नंतर आपण बघितला सेंट्रल हायलँड अँड काठियावाडा पेनिन्सुला. ठीक आहे, सेंट्रल हायलँड अँड काठियावाडा पेनिन्सुला म्हणजे असा थोडासा भाग आपण बघितला. देन सेंट्रल हायलँड आणि म्हणजे माळवा आणि बुंदेलखंड मेनली आपण बघितलं याच्यामध्ये. देन हे झाले 7. नंतर 8 आपण आलो, 8वा होता आपण आपला डेक्कन प्लेट्यू सेकंड. ठीक आहे, डेक्कन प्लेट्यू सेकंड, देन डेक्कन प्लेट्यू सेकंड नंतर आपण बघितलं ईस्टर्न घाट्स अँड डेक्कन प्लेट्यू, आणि नंतर आपण बघितलं डेक्कन प्लेट्यू आणि ईस्टर्न घाट. असे टोटल 10 अॅग्रोइकॉलॉजिकल रिजन आपण बघितलेले आहेत. ठीक आहे, असं ह्याच्यामध्ये काय अडचण नसावी. राहिलेला जो भाग आहे तो राहिलेला भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू आपण.